सुरुवात करूया आजच्या भागाला. आणि या भागाला सुरुवात करत असताना आपण बघितलं तर उजव्या बाजूला सासूबाई आणि डाव्या बाजूला सूनबाई उभ्या आहेत. उजव्या बाजूला सूनबाई, डाव्या बाजूला सासूबाई. याने आल्याबरोबर डावं उजवं करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला काय राग आला का सासूबाई म्हटलं म्हणून? मग काय झालं, तुम्ही का असं लगेच रिॲक्ट झालात जरा सांगा मला. भावी शब्द राहायला वाटलं, भावी सासूबाई असा शब्द राहायला वाटलं. भावी सासूबाई आहोत ना आम्ही. तुम्हाला किती आहेत? एक मुलगा आहे मला. हो का? मग भाव्यांचीच सून करा. चालेल चालेल चालेल. चला प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं, माहेर सांगायचं. हा मी अलका सोमनाथ राणे, माझं माहेर डोंबिवलीच. मी सुलोचना अर्जुनराव भारंबे, मी जळगावचं, माझं माहेर आहे. इथे मला 60 वर्ष झाले. ही माझी मुलगी आहे. वैशाली मनोहर दुमाळे, मी राहणारी बायकाळ्याची आणि सासरबाजं कणकवलीचं. आशा मधुकर बंगाळे, सासर पण जळगाव आणि माहेर पण जळगाव. मी सुलभा रत्नाकर कुलकर्णी, माझं माहेर विक्रोळीचं आहे आणि आम्ही डोंबिवलीत राहतो. सासर माझ्या अठरावल आणि कुठला यावल तालुक्यातला अठरावल. अठरावल हे नाव आहे का गावाचं? बरं. नाव सांगा. स्वप्ना अमित शिंदे. माहेर? माहेर भुसावळ, सासर डोंबिवली. साईली संजय कुलकर्णी, माहेर नाशिकचे. स्मिता जगदीश बंगाळे आणि माहेर माझं शहाड, तालुका कल्याण. सौ अस्मिता निलेश धुमाळे. माहेर? माहेर उरण आणि सासर डोंबिवली. प्रज्ञा दिनकर बारंबे, माहेर भुसावळ आणि सासर डोंबिवली. सासूबाईंमुळे मोठ्याने बोलायची सवय झाली वाटतं.